नमस्कार आज आपण एकदम चटपटी तसा चिली चीज गार्लिक पराठाची रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी एक बॉल साईज छोटा कणकेचा गोळा घेतलेला आहे आता आपण थोडस पीठ लावून हा लाटून घेऊयात ज्याप्रमाणे आपण चपाती करतो त्याप्रमाणे आपल्याला पातळ हा पराठा व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे रेसिपी एकदम झटपट तयार होते व चवीला अतिशय अप्रतिम लागते लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे संध्याकाळच्या चहा सोबत सुद्धा तुम्ही ही ट्राय करू शकता आता इथे मी एक मध्ये चीजची स्लाइस ऍड केलेली आहे आता आपण यावर थोडीशी चिली फ्लेक्स ऍड करणार आहोत थोडस आपण ऑरगॅनो घेऊयात इथे मी अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे आता आपण व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हा पराठा व्यवस्थित बंद करून घेऊयात व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे पॉकेट शेप मध्ये आपल्याला हा बंद करून घ्यायचा आहे खालच्या बाजूने आपण थोडंसं पीठ लावूयात व हा पराठा पलटवून घेऊयात आता आपण या बाजूवर बारीक चिरून घेतलेला पाच ते सहा पाकळ्या लसूण यावर ऍड करणार आहोत बारीक चिरून घेतलेली एक हिरवी मिरची सुद्धा इथे मी घेतलेली आहे थोडीशी आपण यावर कोथिंबीर स्प्रिंकल करणार आहोत व आता आपण हलक्या हाताने हा पराठा लाटून घेणार आहोत लसूण एकदम बारीक पातळ चिरून घ्यायचा आहे हलक्या हाताने आपण हा पराठा व्यवस्थित लाटून घेऊयात आपला पराठा एकदम रेडी आहे आता इथे मी एक तवा गरम करायला ठेवला आहे थोडंसं तेल ऍड केलेलं आहे इथे तुम्ही तेल तूप तसेच बटरचा सुद्धा वापर करू शकता आपल्याला हा पराठा दोन्ही बाजूने मीडियम फ्लेमवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे वरती सुद्धा आपण थोडंसं तेल ऍड करूयात ते आपण हा पलटवून घेऊयात व दुसऱ्या बाजूने सुद्धा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत बटरचा पराठा एकदम चवीला अप्रतिम लागतो व लहान मुलांना खूप आवडेल जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा सातारकर माधुरी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील मध्ये तुम्ही पाहू शकता आपला चिली चीज गार्लिकचा पराठा एकदम रेडी आहे ही रेसिपी तुम्ही लहान मुलांसोबतच सर्वांना ट्राय करायला देऊ शकता चवीला अतिशय अप्रतिम अशी लागते रेसिपी नक्की ट्राय करा व कमेंट करून सांगायला विसरू नका